आणि एक मोठी बातमी येते, मुख्यमंत्री नार्वेकरांच्या घरच्या बाप्पाचंही दर्शन घेणार. थोड्याच वेळात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन घेणारे दर्शन फार मोठी घडामोड आहे. नार्वेकर हे स्वीय सचिव आहेत उद्धव ठाकरेंचे, नेते आहेत शिवसेनेचे, त्यांच्या घरी एकनाथ शिंदेंनी जाणं हा प्रचंड मोठा संदेश आहे, राजकारण आहे. कारण बंडानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आलेले नाही आहेत, एकनाथ शिंदे मातोश्रीवर गेलेले नाही आहेत. अशा वेळी उद्धव ठाकरेंची सावली म्हणता येईल अशा प्रकारच्या मिलिंद नार्वेकरांच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेणं याला अर्थ आहे. एक प्रकारे एकनाथ शिंदे संदेश देऊ पाहतायत का की अजूनही संवादाची चर्चेची परतीची दारं बंद नाहीत, काळच सांगेल. रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रश्मी, काय अर्थ काढायचा या दर्शनाचा? ही घडामोड अतिशय राजकीयदृष्ट्या महत्वाची बघितली पाहिजे. कारण आपण जर बघितलं असेल तर गणपतीच्याच निमित्ताने ह्या ज्या काही भेटी होतात यातनं तुमचे संबंध जे आहेत ते सुमधूर होतात, मधुर होतात, बांधले जातात. आणि आपण जर बघितलं असेल तर मिलिंद नार्वेकर हे खरं तर स्वीय सचिवच नाही तर निकटवर्तीय बघितले जातात, नेहमीच मातोश्रीवर असतात. अगदी आज देखील ते उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच आहे. जेव्हा आमदार पळून गेले तेव्हा पहिल्यांदा जाऊन सुरतेला देखील चर्चा करणारे मिलिंद नार्वेकरच होते. आणि त्यांच्या घरी स्वतः मुख्यमंत्री येत आहेत. पूर्ण पालील परिसर पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे. आणि असा दिवस जर बघितला असेल तर मिलिंद नार्वेकर यांच्या घरी येण्याआधी मनोहर जोशी, राज ठाकरे यांची देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेतलेली आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या घरी उद्धव ठाकरे येताना दिसत नाही, परंतु एकनाथ शिंदे येताना दिसत आहेत. त्यामुळे याचे राजकीय अर्थ कसे लावायचे ह्याचे विविध जे आहेत पैलू समोर येत आहेत. परंतु नक्कीच आपण कुठेतरी बघितलं की एकनाथ शिंदे हे अर्थात शिवसेनेत होते, आता मुख्यमंत्री झाले, तरी असं असलं तरी अजूनही मिलिंद नार्वेकरांची मात्र हे त्यांनी आपले संबंध जोपासले आणि आज ते त्यांच्याच घरी थेट गणपती दर्शनाला येत आहेत. याआधी आपण जर बघितलं असेल युतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस देखील मिलिंद नार्वेकरांच्या घरी जायचे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे एक असं आपण जर बघितलं तर त्यांच्या घरी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस जायचे आणि आता शिवसेनेनं बाहेर पडून जे मुख्यमंत्री झाले ज्यांनी बंड पुकारले उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांच्या स्वीय सचिवाच्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी देखील एकनाथ शिंदे जात आहेत आणि त्यांच्या गणपतीला हजेरी लावत आहेत. रश्मी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.